नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी, अयोध्येमध्ये राम मंदिराचा पाया खोदताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं त्या दूर करण्यासाठी देशातल्या IIT तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येते। या प्राथमिक विलंबामुळेच राम मंदिर उभारणीचं काम 2024 अखेरपर्यंत किंवा 2025 पूर्णत्वास जाण्याची चिन्ह असून हे काम वेगानं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, मिलिंद, राम मंदिराचं ऑगस्ट महिन्यामध्ये भूमिपूजन झालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। 5 ऑगस्टला एक भूमिपूजन झालं होतं, पण त्यानंतर जेव्हा संपूर्ण तिथे सबलीकरण करण्यात आलं त्यानंतर तिथे खोदकाम सुरू करण्यात आलं। साधारणतः 700 पोलांवरती हे राम मंदिर बांधण्यात येणार आहे। तर एका पोलाचं वजन जे साधारणतः जे राहणार आहे त्याच्या आधारावरती जे निश्चित करण्यात आलं 700 किलोची साधारणतः दबाव या जमिनीने पेरला पाहिजे असा प्रयत्न त्या पूर्ण तांत्रिकांचा होता। आणि त्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला होता, 700 किलो एक खांब बनवून त्याला त्याच्यावरती 700 किलो वजनाचं वजन टाकण्यात आलं। त्यावेळेस तो खांब 2 सेंटीमीटर अंदर घुसण्याच्या ऐवजी तो 4 सेंटीमीटर घुसला, याच्यामुळे भूकंप किंवा इतर याच्यामध्ये पंडित पडू शकतं असं तंत्रज्ञांना वाटतं। आणि यासाठी कारण असं आहे की सरोई नदीचा जो 1200 मीटर खोदल्यानंतर ज्यानंतर जो स्तर आहे तो स्तर साधारणतः तो मृदूचा आहे आणि साधारणतः तिथे जो खडक आहे तो मृदू खडक आहे, त्याच्यामुळे हे संपूर्ण पोल अंतर्गत घुसला अशी माहिती पुढे आली। त्यानंतर तंत्रज्ञांनी या संदर्भात विविध देशातील जे IIT आहे इथल्या तांत्रिकांसोबत चर्चा करायला सुरुवात केली आहे। आणि साधारणतः आता जो नवीन जो बेस तयार करण्यात येणार आहे तो बेस तयार करताना साधारणतः 1200 मीटर पर्यंत साधारणतः सोबतच जर बघितलं आपण तिथे काँक्रीट टाकायचं की तिथे खास करून दुसरा कुठला खडक टाकायचा याची चर्चा सुरू झाली, त्यामुळे या मंदिराला उशीर होण्याची शक्यता आहे। आणि म्हणूनच देशभरातल्या IIT तज्ञांचा सल्ला घेऊनच याचं पुढचं काम केलं जाणार आहे। प्रशांत तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल। आता सोलापुरातली एक मोठी बातमी, एका वृद्ध महिलेची सुमारे 70 लाख रुपयांची ठेव आणि जॉईंट अकाउंटमधील 20 लाख रुपये परस्पर नावावर करून घेण्यात आले आहेत। या वृद्ध महिलेचा मुलगा, नातू आणि सुना यांनी हे कृत्य केल्याचं दिसत आहे। तसंच 150 तोळ्यापेक्षा जास्त सोनं देखील काढून घेतल्याचा आरोप भंगरेवा बागदुरे यांनी केला आहे। मृत्यूपूर्वी पती महादेवन यांनी 70 लाखांची ठेव नावे केली होती, जॉईंट अकाउंटमध्ये 20 लाख रुपये ठेवले होते, मात्र बनावट कागदपत्रांचा वापर करून पतसंस्थेतील ठेवी मुलगा, नातू आणि सुनांनी त्यांच्या नावावर करून घेतले असा आरोप या वृद्ध महिलेनं केला आहे। वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांना अटक केले। आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे, तसंच सुना राजश्री आणि शारदा बागदुरे यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात अधिक तपास सुरू आहे। 90 लाख माझ्या नावाने ठेवले माझ्या मालकात, ते सगळंच वेगळं माझा वेगळा। 150 तोळा सोनं होते, आता ते सगळं काय केले सगळे जण, ती भाऊजी सोनं सगळं मोडून सगळं हातात पाटल्या बेलवार सगळ्यांना सगळं करून घेतले। त्यांच्या बँकेतील ज्या 70 लाखाच्या ठेवी होत्या पतसंस्थेतील, तर त्या पतसंस्थेतील ठेवी परस्पर त्यांची सून शारदा अशा यांच्या दोघांच्या नावावर त्या ठेवी ट्रान्सफर झाल्या होत्या। तर त्यांनी बँकेत जाऊन विचारणा केली तर त्यांना असं समजलं की सदरच्या ठेवी या आपल्या ॲफिडेव्हिटनुसार सदरच्या 2 सोनांच्या नावे ट्रान्सफर करण्यात आलेली आहेत। त्यानंतर त्यांनी ॲफिडेव्हिटची मागणी केली तर ॲफिडेव्हिटमध्ये ते त्यांच्या लक्षात आलं की आपण ॲफिडेव्हिट सादर केलेलं नाही आहे, तरी सुद्धा या रकमा ट्रान्सफर झालेल्या आहेत। सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, पोलीस नेमके यांच्याकडनं हे पैसे वसूल करणार आहेत का न्यायालयात प्रकरण न नेता बाहेरच हे सामोपचारानं मिटवलं जाईल? मिलिंद, खरं तर या ठिकाणी या प्रकरणामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे काल, आणि त्यानंतर या आरोपींना म्हणजे जी महिला आहे वृद्ध महिला बंगरेवा बहादुरे यांची ज्यांची जी फसवणूक झाली किंवा त्यांच्याकडून हा पैसा लाटण्यात आला त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन विजापूरनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे सर। आणि त्यानुसार 30 तारखेपर्यंत ह्या 6 आरोपींना या ठिकाणी पोलीस कोठडी झालेली आहे।
खरं तर दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जी जन्मदाती आई आहे तिचीच ही फसवणूक करून, खरं तर त्यांचं वय आहे जवळपास 81 वर्ष या आईचं, मात्र असं असताना तिची फसवणूक करत खोटे प्रतिज्ञापत्र जे आहे ते तयार करून या ठिकाणी ही जी रक्कम आहे आणि त्यामध्ये खरं तर खूप सखोल तपास होणं गरजेचं आहे आणि तसं पोलीस करत देखील आहेत की परस्पर बँकेतून, म्हणजे खरं तर ही खाजगी पतसंस्था आहे आणि ह्या पतसंस्थेतून या ठिकाणी इतकी मोठी ठेव जी आहे ती परस्पर काढली जाते आणि ती दुसऱ्याच्या सुनांच्या मुलाच्या नावावरती होते. त्यामुळे हे प्रकरण खूप गंभीर आहे. खरं तर हे आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग होईल, कारण जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयांच्या आसपास हे सगळं प्रकरण जातं, कारण 168 तोळे सोनं आणि जवळपास 90 लाख रुपयांच्या ठेवी ह्या ज्या आहेत त्या परस्पर काढून घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रकरण तसं मोठं आहे आणि पोलीस तपास पुढचा सुरू आहे. तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. बोलूयात आता राजकीय बातम्यांकडे. मुंबईच्या MIG क्लब इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक महत्त्वाची बैठक आज होते आहे. राज्यात होऊ घातलेल्या आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची अंतिम रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होते. या बैठकीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांनाच या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. गेल्या वेळेला राज ठाकरे यांना दुखापत झाल्यानं बैठक लवकर आटोपती घेण्यात आली होती. आज होणाऱ्या बैठकीत पदाधिकाऱ्यांवर विशिष्ट जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील. पक्षवाढीसाठी नवीन योजना आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आंदोलन अशा स्वरूपाची रणनीती ही निश्चित केली जाणार आहे. प्रणाली कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, किती वाजता ही बैठक सुरू होणार आहे आणि कोण कोण येणार आहे या बैठकीत? बैठकीसाठी 10 वाजताची वेळ निश्चित करण्यात आलेली असली तरी राज ठाकरे हे साधारण 11 ते 11:15 पर्यंत पोहोचतील अशी माहिती मिळते आहे आणि ते आल्यानंतर लगेचच या बैठकीला सुरुवात होणार आहे. मुख्य म्हणजे येत्या काळामध्ये अनेक महापालिका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या त्यांच्या निवडणुका, विशेषतः वर्षभरावरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा येऊन ठेपलेली आहे. असं असताना मनसेचं विशेष लक्ष हे मुंबई महापालिका असेल, पुणे महापालिका असेल या महापालिकांवर आहे आणि त्याच्यामुळं वर्षभरापूर्वीच या सगळ्या निवडणुकांसाठीची रणनीती तयार केली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की मनसे या सगळ्या निवडणुका अत्यंत ताकदीनं लढत असते आणि त्यामुळे त्यांचा फोकस यावेळेला निश्चित झालेला आहे. मनसे हा तरुणांचा पक्ष मानला जातो, त्यामुळे तरुणांना अपील करतील, तरुणांपर्यंत जाऊन पोहोचतील अशा काही नवीन संकल्पना आजच्या बैठकीमध्ये येण्याची शक्यता आहे आणि जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत. प्रणाली, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. महिला खासदाराच्या बद्दल पोर्टलवर असलेल्या उल्लेखाबद्दल भाजपनं खुलासा करावा असंही देशमुख यांनी म्हटलं. गडचिरोलीत अहेरी इथल्या प्राणहिता पोलीस मुख्यालयाला अनिल देशमुख यांनी भेट दिली. यावेळेला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज गडचिरोली जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील भागात आलेले आहेत, प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात. या ठिकाणी त्यांनी माओवाद विरोधी अभियानाचा आढावा घेतला आहे. शस्त्रांची पाहणी केली, आपण विचारूया. गडचिरोली जिल्ह्यात आज दक्षिण गडचिरोलीच्या या पोलीस मुख्यालयात आपण आलेलो आहात. आता आढावा बैठक घेतला. एकूण काय परिस्थिती आहे माओवादाच्या संदर्भात? आपल्याला कल्पना आहे की आता महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यात. गडचिरोलीमध्ये सुद्धा ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि या गडचिरोलीमध्ये सुद्धा जी निवडणूक झाली पहिल्यांदा जवळजवळ 320 ग्रामपंचायतच्या निवडणुका इथे झाल्या. प्रत्येक ग्रामपंचायतची निवडणूक इथे शांततेने आणि कोणतीही घटना न घडता या ठिकाणी घडली. माओवाद विरोधी अभियानामध्ये गडचिरोली पोलीस इतर राज्यांच्या तुलनेत किती यश मिळालेलं आहे किंवा इतर राज्यांच्या तुलनेत या ठिकाणी काय परिस्थिती आहे? असं आहे की ज्या ज्या राज्यामध्ये नॅक्सलचं काही प्रमाणात तिथे त्यांचा वास्तव्य आहे की त्यांच्या ॲक्टिव्हिटी आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र असो, छत्तीसगड असो, तुमचं मध्य प्रदेश असो की आंध्र असो, या सर्व राज्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्राने ज्या पद्धतीनं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं नक्षलवाद कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश आलेलं आहे आणि याच यशामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोलीमध्ये शांततेने होऊ शकल्या. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे नेमकी? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्याला माहिती आहे की अतिशय चांगली आहे आणि कुठेही अशा घटना कुठे महाराष्ट्रामध्ये या वर्षभरामध्ये कुठेही अशी घटना घडली नाही.
आणि सर्व आमचे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, तुमचा गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, क्राईम रेट कमी झालं पाहिजे, यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय प्रोफेशनली आमचे सर्व सहकारी काम करतात. भाजपच्या एका महिला खासदाराच्या संदर्भात जे वेबसाईटवर एक आक्षेपार्ह शब्दाचे वापर झाले, नेमकं या संदर्भात काय वाटतं चौकशीची? मी माझं ट्विट केलं आहे, तुम्ही पाहिलं असेल ते ट्विट. कसं आहे की एखादी महिला खासदार आहे भारतीय जनता पार्टीची, तिच्या विरुद्ध अशा पद्धतीनं आक्षेपार्ह त्यांच्याच पार्टीच्या माध्यमातून येणं, त्याबाबतीत त्यांनी लवकरात लवकर खुलासा करायला पाहिजे की खरोखरच जाणूनबुजून केलं की चुकीने झालं, कारण की एका महिला खासदारांना या पद्धतीने अपमानित करणं हे योग्य नाही. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आणि आता बातमी मुंबईतली. नागरिकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता कंबर कसले. भामट्यांवर नजर ठेवण्यासाठी मुंबईला आता सायबर कवच तयार करण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत 5 नवीन सायबर पोलीस स्थानकांचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता आता मुंबई पोलीसही सज्ज झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर 5 नवीन सायबर पोलीस स्टेशन्स सुरू करण्यात आलेले आहेत. या नवीन सायबर पोलीस ठाण्यांमध्ये 2 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंतच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्यांमध्ये 50% मनुष्यबळ हे महिलांचं असणार आहे. सायबर कायद्याचं ज्ञान, गुन्हे उघडकीला आणण्यात असलेला अनुभव आणि सायबरचं प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सायबर पोलीस ठाणे याची निर्मिती झाली त्याचं कारण सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे, अशा गुन्ह्यांना आळा बसावा याकरता प्रशिक्षित अधिकारी व अंमलदार वर्ग या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अद्ययावत यंत्रणा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याद्वारे सायबर गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास करून जे बळीत आहेत, व्हिक्टिम्स आहेत, त्यांना न्याय मिळावा याकरता हे पोलीस ठाणे स्थापित करण्यात आले आहे. महिलांचा जास्तीत जास्त वापर म्हणजे महिला कर्मचारी जे आहेत त्यांची संख्या जास्त देण्यात आलेली आहे, त्याचं कारण काय? तक्रारदारामध्ये महिलांचं प्रमाण देखील अधिक आहे, अशा महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी याकरता या पोलीस ठाण्यामध्ये महिला अधिकारी व महिला अंमलदार यांचं प्रमाण देखील अधिक ठेवण्यात आलेलं आहे. याआधी सायबर गुन्ह्यांबाबतच्या तक्रारींसाठी गुन्हे शाखेच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या सायबर पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावं लागत होतं. मनुष्यबळ कमी असल्यामुळे तपासही लवकर लागत नव्हता, परंतु स्थानिक पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली या नवीन पोलीस ठाण्याचं कामकाज होणार आहे. यासाठी 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 20 पोलीस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 50 पोलीस उपनिरीक्षक, 200 पोलीस कॉन्स्टेबल असं भलं मोठं मनुष्यबळ सायबर प्रशिक्षणासह या 5 सायबर पोलीस स्टेशन्सना देण्यात आलेलं आहे. मुंबईच्या मुख्य ठिकाणी सायबर पोलीस स्टेशन्स तयार करण्यात आल्यामुळं ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास लवकर लागेल. ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह जात आहे तर त्या पद्धतीनेच सायबरचे क्रिमिनल्स देखील स्वतःला अपडेट करून घेत आहेत आणि ते कुठल्या प्रकारचा क्राईम करतील हे आपण आत्ताच सांगू शकत नाही, परंतु आपल्याला त्या दृष्टीने तयारीत राहणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे पोलीस स्टेशन तयार करण्यात आलेले आहे. आणि सध्याच्या काळात तरी सोशल मीडिया आणि बँकच्या संदर्भात जे फ्रॉड होत आहेत त्याकरता नागरिकांनी जास्तीत जास्त सतर्क राहणं आवश्यक आहे. कुठल्याही लालच ला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता किंवा सोशल मीडिया संदर्भात कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात न आल्यास ह्या अशा प्रकारच्या सायबर क्राईमपासून ते स्वतःचा नक्कीच बचाव करू शकतील. मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर NSDच्या धर्तीवर मुंबई पोलिसांनी फोर्स 1ची निर्मिती केली होती, परंतु आता तितकीच मुंबईला सायबर सेल्सचीही गरज आहे. सायबरमधील वाढते गुन्हे पाहता मुंबई पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललंय. अजित वांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि सायबर पोलीस स्टेशन्स कशी असतील, इथे व्यवस्था कशा प्रकारची असेल याचा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मुंबई सतत दहशतवाद्यांच्या टार्गेटवरती असते, त्याचबरोबरीनं मुंबईवरती विविध संकटे असतात. सध्या मुंबईवरती संकट आहे आणि ते म्हणजे सातत्याने आता पुढे वाढत जाणारं संकट आहे ते म्हणजे सायबर हल्ले किंवा मुंबईकरांची होणारी ऑनलाईन फसवणूक.
याच करता सरकारनं आणि मुंबई पोलिसांनं एक मोठं पाऊल उचललेलं आहे. त्यामध्ये 5 सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे शिवाजीनगर येथील सायबर पोलीस स्टेशन आहे, अगदी कॉर्पोरेट ऑफिस आहे. त्याच पद्धतीनं हे एक सायबर पोलीस स्टेशन जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. अद्ययावत यंत्रणेसह हे संपूर्ण पोलीस स्टेशन जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. काय तक्रार आहे आणि कशा पद्धतीनं याच्यावरती पुढे काम केलं जाईल ते वरिष्ठ अधिकारी जे आहे ते ठरवतात. संपूर्णपणे अद्ययावत अशी यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेसह हे सगळे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते काम करत आहेत. आणि कोणाची तक्रार जी आहे ती आल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने काम करावं याकरता ही अशी वरिष्ठ मंडळी आहेत. राजेश नागवडे साहेब जे आहेत हे या संपूर्ण जे पोलीस स्टेशन आहे शिवाजीनगर त्याचे इन्चार्ज आहेत. साहेब, सायबर पोलीस स्टेशन म्हणजे एक सामान्य पोलीस स्टेशन असायचं आधी, पण सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे कारण लोकांच्या सायबर तक्रारी जी आहेत, ऑनलाईन फसवणूक जी आहे ती वाढत चाललेली आहे. कशा पद्धतीने इथं कामकाज चालतं? माननीय पोलीस आयुक्त बृहन मुंबई यांच्या संकल्पनेतून व पोलीस अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग श्री संजय दराडे, पोलीस उपायुक्त श्री कृष्णकांत उपाध्याय यांच्या अथक प्रयत्नातून अल्पावधीमध्ये ही सायबर पोलीस ठाणे स्थापित करण्यात आलेलं आहे. पूर्व विभाग सायबर पोलीस ठाणे म्हणून हे पोलीस ठाणे, स्वतंत्र पोलीस ठाणे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थापित झालेलं आहे. आणि या ठिकाणी 2 लाख ते 50 लाखापर्यंत ज्यांची फसवणूक झाली आहे अशा व्यक्ती इथे येऊन तक्रार देऊ शकतात. त्यांच्या तक्रारीची ते दखल घेऊन त्याचा लवकरात लवकर तपास केला जाईल. सोशल मीडिया आणि बँकच्या संदर्भात जे फ्रॉड होत आहेत त्याकरता नागरिकांनी जास्तीत जास्त सतर्क राहणं आवश्यक आहे. कुठल्याही लालचला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता किंवा सोशल मीडिया संदर्भात कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात न आल्यास ह्या अशा प्रकारच्या सायबर क्राईमपासून ते स्वतःचा नक्कीच बचाव करू शकतील. अतिशय महत्त्वाचं आहे की पोलीस त्यांचं काम करतील, मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण का एखादी गुन्हा जर तुम्ही गुन्हा केव्हा घडतो ज्यावेळी तुम्ही एक चूक करता हे त्यामुळे असे गुन्हे घडू नये करता आणि घडल्यास असे पोलीस सगळे जे आहेत हे सायबर पोलीस स्टेशन जे आहे ते तुमच्याकरता असतील. विविध यंत्रणा हे एक छोटासा नमुना मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे जे आहे याला ट्रूपर म्हणतात. ही अशी यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेमार्फत पोलिसांचं काम जे आहे ते खूप हलकं होणार आहे. गुन्ह्यांचा शोध घेण्याकरता किंवा त्यांचं जे तांत्रिक काम जे आहे ते सोपं करण्याकरता अशा मशीन आहेत. अशा विविध मशीन आहेत, विविध यंत्रणा आहेत. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसला लाजवेल अशी संपूर्ण ही ऑफिस यंत्रणा आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे, अद्ययावत झालेले आहेत. लोकांनी देखील अद्ययावत होणं गरजेचं आहे. एखादी चूक करू नये किंवा चूक झाल्यास ती सुधरावी किंवा त्यातून पुढे मोठा गुन्हा घडू नये याकरता देखील नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यासोबत जर गुन्हा घडला तर अशा पद्धतीचे सायबर पोलीस स्टेशन आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्याकडे येऊन तक्रारी कराव्यात आणि तुमच्या तक्रारींवरती नक्कीच त्या ठिकाणी निवारण केलं जाईल आणि नागरिकांना दिलासा दिला जाईल. ब्युरो जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना काळातील देशाचा अर्थसंकल्प सादर होत असल्यानं प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण लघुउद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत याबद्दल विविध तज्ज्ञांनी मांडलेले विचार पाहणार आहोत. प्रामुख्यानं आज दिवसभर ही मालिका सुरूच राहील. आत्ता आपण आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय पवार यांनी बजेटच्या बद्दल काय अपेक्षा व्यक्त केल्या त्या पाहूयात. बजेटमध्ये मला तरी असं वाटतं की ॲज अ आर्किटेक्ट राज्य शासनाने जो आता नवीन DCPR आणलेला आहे त्याचा सगळ्यांना फायदा नक्कीच होणार आहे. मार्जिनल स्पेस असू द्या, FSI असू द्या, पार्किंग रिलॅक्सेशन असू द्या, फंजेबल स्पेस असू द्या, ह्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो आहे डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये. शिवाय बिल्डरला पण एक चांगलं रिलॅक्सेशन भेटलेलं आहे. आता याच्यामध्ये आम्हाला कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज आम्हाला याच्यामध्ये एकच अपेक्षा आहे की रिलॅक्सेशन इन अदर ॲन्सिलरी जो आपला FSI आहे त्याच्यामध्ये आम्हाला भेटायला हवं. ॲट द सेम टाईम चांगलं आर्किटेक्चर, चांगलं एक वॉट यू से सिटीस्केप होण्यासाठी कॉम्पिटिशन ही शासनाने, राज्य शासनाने असू द्या किंवा केंद्र शासनाने असू द्या, त्यांच्या प्रत्येक एम्पॅनलमध्ये भरावी की त्याच्यामुळे रिअल टॅलेंट तुमचं सगळं काही वॉट यू से इम्प्लिमेंट होईल
एक आपल्या देशाची राज्याची एक चांगली स्कायलाईन आपल्याला बघायला भेटेल आपल्याला चांगली. शिवाय ॲट द सेम टाईम काही काही पॉलिसीज ज्या आहेत की यु नो होतं काय की रिअल इस्टेटमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट्स आपल्या याच्यामध्ये म्हणजे बजेटचा पूर्ण मोठी इन्व्हेस्टमेंट लँडमध्ये होते, तर तेवढा एक रिलॅक्सेशन झाला तर कुणी इंडस्ट्रियलिस्ट असू द्या, एक इमर्जिंग एंटरप्रेनर असू द्या किंवा एक माझ्यासारखा एक आर्किटेक्ट असू द्या, त्याचा बाकीचा जो बजेट आहे तो पैसा जो आहे तो R&D आणि त्याच्या बाकीच्या टॅलेंट आणि बाकीच्या ह्याच्यावरती त्याचा खर्च होईल, ही एक साधी अपेक्षा आहे. तेव्हा आज दिवसभर आपण समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना काय वाटतं, बजेटच्याकडनं काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बोईंग F-15EX हे अत्याधुनिक लढाऊ विमान भारताला लवकरच मिळू शकतं, कारण हे विमान भारतीय वायुदलाला ऑफर करण्याची परवानगी बोईंगला अमेरिकन सरकारकडून मिळाली आहे. पण बोईंगला यासाठी मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे, कारण भारतीय वायुदल नजीकच्या काळात 18 अब्ज डॉलर्स खर्च करून 114 लढाऊ विमानं घेणार आहे. April 2019 वायुदलानं याचं प्राथमिक टेंडर काढलं होतं. यासाठी राफेल बनवणारी फ्रान्सची दसॉ एव्हिएशन, अमेरिकेचीच लॉकहीड आणि रशियाची मिग, युरोपची टायफून या कंपन्या शर्यतीत आहेत. चीन आणि पाकिस्तानचं दुहेरी आव्हान पाहता भारतीय वायुदलाची ताकद अधिक वाढवण्याची गरज आहे. तज्ज्ञांनी सुद्धा ही बाब अनेक वर्षापासून अधोरेखित केली होती. February 18 हा दिवस मानवतेसाठी खऱ्या अर्थानं ऐतिहासिक आहे, कारण याच दिवशी नासाचं यान मंगळावर उतरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एक यान मंगळावर लँड होईल. भारताचं मंगळयान सुद्धा सुरू आहे, पण भारताचं यान मंगळाच्या पृष्ठभागावर लँड झालेलं नाही. नासाच्या या मोहिमेतील सर्वात महत्त्वाकांक्षी बाब अशी की सध्या या यानाचा वेग ताशी 12,000 मैल इतका आहे. हा वेग कमी कमी करत तो शून्यावर आणायचा आहे. आणि मंगळाचं हवामान लक्षात घेता हे कारच्या आकाराचं यान सुरक्षितपणे मंगळावर उतरणं अपेक्षित आहे. यासाठी 70 फुटाचं पॅराशूट आणि स्काय क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. याचा सराव सध्या नासामध्ये सुरू आहे. नासाच्या पृष्ठभागावर जो मातीसदृश्य पदार्थ आहे, छोटे दगड आहेत, त्याचे नमुनेसुद्धा हे यान गोळा करेल. 2026 एक दुसरं छोटं यान हे नमुने आणण्यासाठी मंगळावर जाणार आहे. 2031 नासाचं हे मिशन याच पद्धतीनं सुरू राहील. आणि मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते. मुंबईच्या भांडूपमध्ये एका गारमेंट कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळते आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 12 बंब बोलवण्यात आले आहेत आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आगीची ही दृश्य भीषण आहेत. आगीच्या जबरदस्त ज्वाळा उंच झेपावताना आपल्याला दिसत आहेत. अजूनपर्यंत जी माहिती मिळाली त्यात आगीत कोणीही जखमी झालेलं नाही, पण ज्यावेळेला आग लागली तेव्हा मात्र 50 कामगार कामावर होते, पण सुदैवाने या सगळ्यांना वेळीच बाहेर काढण्यात आलं असंही कळतं. या आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सध्या अग्निशमन दलानं कुलिंग ऑपरेशन सुरू केल्याची माहिती मिळते आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबईच्या भांडूप परिसरात एका गारमेंट कंपनीला भीषण आग लागली. आणि या आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचं कळतं. अग्निशमन दलात तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आपण या आगीच्या ज्वाळांवरनं कल्पना करू शकतो की लागलेली आग किती भीषण असेल ती. आपण अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्यासोबत आहेत. रमाकांत, काय आणखीन माहिती आहे? ये आग मुंबई के भांडुप के एक इंडस्ट्रियल एरिया में लगी थी. ये गारमेंट फैक्ट्री थी जिसमें ये भीषण आग लग गई थी. जिस समय ये आग लगी थी उस समय फैक्ट्री में 30 से 40 लोग काम कर रहे थे, पर गनीमत ये रही कि सभी के सभी तुरंत बाहर आ गए और करीब करीब 1.5 घंटे तक ये आग पे काबू पाने में लग गया. जिस और ये आग का कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है और इस आगजनी में गारमेंट का 2 से 2.5 लाख का माल जल के खाक हो चुका है.
रमाकांत तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल।